नमस्कार, मी श्रीकृष्ण आसार पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। तर मी आज आलो आहे जळगावमधील नवसाचा गणपती म्हणून अतिशय प्रसिद्ध असलेलं हे ठिकाण आहे। तर या ठिकाणी प्रत्येक चतुर्थीला फार मोठी गर्दी असते, मोठी यात्रा या ठिकाणी भरत असते। तर या जळगाव शहरामधील आपण आता हे मंदिर कसे ते पाहूया। जळगावमधील कुशी कॉलनीतील व रेल्वे पुलाच्या बाजूला असलेले श्री गणेशाचे हे मंदिर खूपच जागृत देवस्थान असून प्रत्येक चतुर्थी व संकष्ट चतुर्थीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते। तसेच भाविक लोक येथे येऊन श्री गणेशाला वेगवेगळ्या प्रकारचे नवस करतात आणि त्यांच्या त्या नवसाला येथील गणपती बाप्पा पावतो। म्हणून हा गणपती संपूर्ण जळगाव शहरामध्ये नवसाचा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे। या मंदिराच्या भोवती संपूर्ण वॉल कंपाऊंड असून समोरासमोर दोन गेट आहेत व बाजूला रेल्वे लाईन आहे आणि हे गणपती बाप्पा मंदिरासमोरील प्रांगण आहे आणि समोर मंदिराचे व्यासपीठ आपल्याला दिसत आहे। या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात। चला तर आता आपण नवसाच्या गणपतीचे दर्शन घेऊया। तुम्ही पाहू शकता येथे श्री गणपतीची स्थापना कधी झाली त्याचे दिनांक आपल्याला दिसत आहे। 31/1/1998 जवळजवळ 24 वर्षापूर्वीचे मंदिर आहे। या मंदिराच्या आतमध्ये जाऊन आता आपण श्री गणेशाचे दर्शन घेऊया। तर चला, श्री गणेशाच्या मूर्तीला कोणी स्पर्श करू नये म्हणून श्री गणेश मूर्तीसमोर येथे ही जाळी लावलेली आहे, म्हणून जाळीच्या बाहेरूनच आपल्याला दर्शन घ्यावे लागते। तर हे आहेत नवसाला पावणारे श्री गणेशाचे अतिशय सुंदर व अतिशय आकर्षित श्री गणेशाची मूर्ती। श्री गणेशाला वंदन करूया। या गणपतीच्या दर्शनासाठी खूप दूरदूरचे लोक येथे येत असतात आणि गणपतीला नवस करतात आणि श्री गणेश भगवान त्यांच्या नवसाला पावतात। अशा प्रकारे आपण नवसाला पावणाऱ्या व अतिशय सुंदर आकर्षित असलेल्या श्री गणेशाचे दर्शन आता आपण घेतले। आता आपण गणपतीला प्रदक्षिणा करूया। श्री गणेशाच्या मंदिराच्या पाठीमागे हे संस्कार केंद्र आहे आणि मंदिराच्या बाजूला हे रेल्वे लाईन आहे। आता गणेश उत्सव चालू असल्यामुळे समोर गणेश मित्रमंडळाने गणपती स्थापन केलेला आहे। अशा प्रकारे हे जळगाव शहरामधील असलेले नवसाच्या गणपतीचे स्थान तुम्हाला कसे वाटले त्याबद्दल लाईक, कमेंट आणि माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशाच प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील।